मसगावमध्ये गणेशोत्सव सुरू झाला की सर्वांना उत्सुकता असते ती सनिकेतच्या घरच्या डेकोरेशनची. नेहमीच एक आगळावेगळा आणि सामाजिक जाणीव जागृती करणारा विषय असतो तो सनिकेतकडे. सद्यस्थितीत बलून डेकोरेशन करण्यात ही सनिकेतनी उच्चतम निपुणता मिळवली हे त्याचं डेकोरेशन पाहिल्यावर नजरेत येतच. या वर्षाच्या सनिकेत बुल्लूच्या गणपती सजावटीचा विषय हा तसा वारकरी संप्रदायाशी निगडीत. या वर्षाचा विषय हा नाम्याची खीर चाकतो. मागील पिढीपासून पुढल्या पिढीपर्यंत गणपती बाप्पाचे आरास करण्यात बुल्लू फॅमिली पुढे आहे. त्याचा मुलगा छोटा श्रीतेज ही त्याला त्या कामात मदत करतो आहे किंवा त्यातही त्याला इंटरेस्ट आहेच. सर्व फॅमिलीची मदत घेऊन साकारणारा हा गणपती उत्सव. विषयाशी निगडीत विषयघन आणि आशयघन अत्यंत लोभस सुंदर आणि नाजूक काम असलेल्या मूर्ती घडवणे किंवा बनवून घेणं ही सनिकेतची खरी ओळख. अशाची ही भगवंत पांडुरंगाची मूर्ती पाहताना त्यातलं देवत्व आणि नाजूकपणा आणि कलाकुसर जाणवतेच. या मूर्तीचा मूर्तिकार आहे तो मुरुडमधील एका छोट्याशा गावातला मूर्तिकार श्री नयन दिवेकर. यावर्षीही बालसुलभ नामदेवांच्या संत नामदेवांच्या बालवयातील निरागस्ता ज्या प्रकारे मूर्तिकाराने आपल्या मूर्तिकलेतून सुस्पष्ट केली ती अप्रतिमच. अत्यंत सहजतेने आणि ज्या सर्वांग सुंदर रीतीने संत नामदेवांच्या गावातील विठ्ठला मंदिराची प्रतिकृती सनिकेतने उभारली श्री हरी विठ्ठल भगवंत पांडुरंगाच्या चेहऱ्यावरील भाव नाम्याची खीर खाताना ज्या प्रकारे मूर्तिकाराने दर्शवलेत ते खरोखर वाखाणण्याजोगेच आहे. श्री शनिकेत बुल्लू यांचा छोटा मुलगा श्रीतेज ही गणपती बाप्पाचा खरा भक्त. गणपती बाप्पा डेकोरेशनसाठी तोही आपल्या वडिलांना पूर्णपणे मदत करतो आहे. गणपती बाप्पा त्यांना पुढील आयुष्यात अशीच सुखसमृद्धी देत राहो हीच त्या गणपती बाप्पाच्या चरणी नम्र प्रार्थना.